मी विचारले थायरॉइडमुळे वाढलेले वजन कसे कमी होतं, हा पण खूप मोठा हे आहे, इश्यू आहे, त्याच्यावरती श्रुती काय मार्गदर्शन करणार? आता थायरॉइडचा त्रास कमी होण्यासाठी आणि वजनही कमी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्र होणं फार गरजेचं आहे. कारण थायरॉइड असताना आपल्याला हायपोथायरॉइड असेल तर वजन वाढलेलं, हायपरथायरॉइड असेल तर वजन कमी होतं. मग त्यावेळेस सर्व गोष्टी बॅलेन्स करणं, हार्मोनल इम्बॅलेन्स झालेला असतो ना, तर तो बॅलेन्स करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी योगासनं आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जरासे हाय इंटेन्सिटी वर्कआउट या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं फार गरजेचं आहे. तर आपण बसल्या ठिकाणी जो प्राणायाम करू शकतो थायरॉइडसाठी तो पाहूयात, आणि मग वजन कसं कमी करायचं थायरॉइडमध्ये तेही आपण पाहूयात. यामध्ये उच्चाई घर्षण क्रिया ही थायरॉइडसाठी उपयोगी ठरते. त्यामध्ये आपण श्वास घ्यायचा आहे, श्वास घेताना आणि सोडताना हुंकार झाला पाहिजे. घशाचा आवाज करत करत हा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आवाजातला जडपणा निघून जाण्यासाठी आणि थायरॉइडसाठी आणि घशातल्या इतर विकारांसाठी थ्रोट इन्फेक्शन बऱ्याच जणांना क्लायमेट चेंजिंगमुळे होत असतात, तर त्यासाठी ही क्रिया आहे ती सर्वांनाच उपयोगी ठरेल. तर या क्रियेचा सराव आपण 10-15 मिनिटं करावा. सुरुवातीला खोकला लागू शकतो, घसा कोरडा पडू शकतो, तर अशा वेळेस आपण अर्ध घोट पाणी पिला किंवा एक घोट पाणी पिला तरी काही हरकत नाही, आपण पुढे जात राहायचं, पुन्हा कंटिन्यू करायचं. तर अशा तऱ्हेने ही क्रिया करा, मत्स्यासन करा, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथींना ताण मिळेल. ताण मिळणारी आणि दाब देणारी योगासनं बघूया. पाठीचे आणि मानेचे विकार असणाऱ्यांनी मत्स्यासन आहे ते सुरुवातीला टाळावं आणि हळूहळू सरावात आणावं बाकीच्या योगासनानंतर. आणखी पोटावरती झोपून मान जास्तीत जास्त वरती घ्यायची, मग ते आपण इथपर्यंत भुजंगासन केलं तरी चालेल. यामध्ये मानेला ताण जास्त मागे घेणं महत्वाचं आहे, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथींना ताण येईल. जर लवचिकता पाठीची चांगली असेल तर मग आपण पूर्ण भुजंगासन करू. बघा, भुजंगासनचे सुद्धा विविध टाईप आहेत, म्हणजे कुठे हाताचे डिस्टन्स ठेवायचे आहेत, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या आजारांवरती, वेगवेगळ्या दुखण्यांवरती त्याचं निरसन, आजारांवरती त्याचा उपाय आहेत आपण पाहू शकतो. आता आपण थायरॉइड करिता योगासनं पाहत होतो, त्यामध्ये एक बंध लावणं सुद्धा फार गरजेचं आहे, जालंधर बंध, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथींना चांगला दाब, प्रेशर्स मिळतात, ताण मिळतो. तर हा दाब देणं फार महत्वाचं आहे. तर तो दाब देत असताना पहिले आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि छाती वरती घ्यायची. दोन्ही कॉलर बोनच्या मध्ये जी खोबणी आहे त्या खोबणीमध्ये आपली हनुवटी पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे. श्वासाला कोंडून म्हणजे अंतरकुंभक करायचं आहे. मग त्यामध्ये आपण 10-15 सेकंद 20 सेकंद जेवढ्या आपली क्षमता आहे तेवढ्या आपण थांबू शकतो. पण श्वास पहिले घेऊ, श्वास घेतला, दोन्ही कॉलर बोनच्या मध्ये खोबणीमध्ये हनुवटी पूर्ण कोंड घ्यायची. जास्तीत जास्त वेळ थांबून परत मग समोर बघून आपण श्वास सोडायचा आहे. हे महत्वाचं आहे, म्हणजे समोर बघून नंतर श्वास सोडायचा. सुरुवातीला आपण कोंडून ठेवतो श्वास, मग याचा ताण ऑलरेडी आपला असतो आणि तो ताण असताना जर आपण असा श्वास सोडून दिला तर मग तो बरोबर त्याचे प्रेशर, त्याचे ताण आहे तर हृदयाला स्ट्रेंथ देऊ शकतो किंवा डोकं थोडंसं दुखू शकतं. तर असे हे ब्रिदिंगचे, ब्रिदिंग बाबतीत, प्राणायामांबाबतीत कुठल्याच हलगर्जीपणा आपण करायचा नसतो. बंध, प्राणायाम, श्वसनाच्या कुठल्याच क्रिया, कारण श्वसन डायरेक्टली रिलेटेड आहे ते फुफ्फुसांशी. त्याला अति जोर आणि अति कम म्हणजे बंद करून ठेवणे, जास्त कुंभक करणे सरावात नसेल तर आपण सुरुवातीला टाळावा. कारण योगासनं आधी आणि मग प्राणायाम नंतर येतात. योगासनाने शरीर आहे ते प्रिपेअर होतं प्राणायामांकरिता. तर असं हे जालंधर बंध उपयोगी ठरतो. तो आपण 5-7 वेळा आणि सरावाने मग 10-15 वेळा आपण तो रोजच्या दिनचर्येत आणायचा आहे.